औषध उत्पादन क्षेत्रात मोठा पल्ला गाठण्याची भारताची क्षमता असून जगाच्या अपेक्षेनुसार या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी हितधारकांसह सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केली आहे. औषध निर्मिती उद्योगामधील भारताचं सध्याचं उत्पादन कौशल्य अधिक वाढवण्याच्या दृष्टीनं औषध निर्मिती उद्योगाचं सशक्तीकरण या योजनेअंतर्गत आज औषध निर्माण विभाग आणि रसायनं आणि खत मंत्रालयाकडून विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार आपण काम केलं पाहिजे आणि औषध उत्पादन उद्योगांनी संशोधनावर भर दिला पाहिजे. केवळ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनीच नव्हे तर सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या औषध उत्पादन उद्योगानं एकत्रितपणे काम केलं पाहिजे अशी अपेक्षा मांडविया यांनी व्यक्त केली. से हम परिचित भी है. इस सेक्टर आज देश में 10,000 से अधिक फार्मा इंडस्ट्रीज है, फार्मा प्लांट है, फार्मा कंपनीज है. ये सब क्षमता को देखते हुए क्या हम और हमारा सेक्टर को स्ट्रेंथन कर सकते हैं? ये विषय से, ये विचार से ये स्कीम निकली हुई है. हम केवल मैन्युफैक्चरिंग करें यहां और केवल एफोर्डेबल मेडिसिन मैन्युफैक्चरिंग करके दुनिया में सप्लाई करें, ठीक है, हमें करनी ही करनी है. लेकिन दुनिया में हमें शाख और ब्रांड दोनों बनानी है. या कार्यक्रमामध्ये रसायन आणि खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह रसायन आणि खत विभाग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, सिडबी, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसंच उद्योग उद्योजक आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.